बी एम एसचा अभ्यासक्रम पूर्ण करूनही नोंदणी पत्र न मिळाल्यानं 12 आयुर्वेदिक डॉक्टर विद्यार्थ्यांना नोकरी आणि उच्च शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या फेऱ्या मारूनही त्यांना न्याय मिळत नाही. शिवाय एक वर्ष वाया गेलंय ते वेगळंच. नवी मुंबईमध्ये राहणारी चेतारी पाटील डॉक्टर होण्यासाठी तिनं 2011 नाशिकच्या हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाच्या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिचं आयुर्वेदाचं शिक्षण पूर्ण झालं. 2016 तिनं इंटर्नशिप केली. तिच्यासोबत आणखी 19 विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप पूर्ण केली. परंतु नोंदणी प्रमाणपत्र नसल्यानं चेतालीला मुंबई महापालिकेच्या शासकीय रुग्णालयात नोकरी मिळू शकली नाही. पुढचं उच्च शिक्षणही तिला घेता आलं नाही. काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नोंदणी प्रमाणपत्र देण्यास अडवणूक करत असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केलाय. बीएमसीमध्ये मी इंटरव्ह्यू दिला होता औषधी निर्माता या पदासाठी. बीएएमएस जे पद होतं त्याच्यासाठी मी इंटरव्ह्यू दिला होता. पूर्णपणे मी त्यासाठी पात्र होते. फक्त माझ्याकडे एक रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नव्हतं. या कारणामुळे त्यांनी मला अपात्र ठरवलं आणि माझी निवड त्यांनी त्या ठिकाणी केलेली नाही. रजिस्ट्रेशन नंबर नसल्यामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम्स येत आहेत. मी तर MD पण प्रिपेअर झालेली, एक्झाम्स वगैरे दिलेली, CET वगैरे दिलेली, पण काउन्सिलिंग फॉर्म भरायलाच त्यांनी नकार दिला कारण आमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबरच नव्हतं. त्याच्यामुळे आमचा MD हा वर्ष पण फुकट गेला. त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम्स येतात. यावर्षी तरी यावं अशी इच्छा आहे, नाही तर असेच वर्ष वाया घालवले तर शिक्षणाचा काय अर्थच राहत नाही आमच्या. आता आमचं एक वर्ष MD नुकसान झालंय. कुठल्याही प्रकारची आम्हाला प्रॅक्टिस करता येत नाही आहे. आम्ही घरी बसून आहे. आता 8 महिने घरी बसून आहे आम्ही. आता तरी आमची विनंती आहे या उर्वरित 12 विद्यार्थ्यांची की आमची विनंती विद्यापीठाने, उच्च न्यायालयाने आणि महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन मुंबई यांनी आमची विनंती लक्षात घेऊन आम्हाला आमचं जे नोंदणी प्रमाणपत्र आहे ते इश्यू करावं. त्याचप्रमाणे रजिस्ट्रेशन नंतर आम्हाला जे डिग्री सर्टिफिकेट देण्यात यावं तेही आम्हाला तातडीने देण्यात यावं. या 19 जणांपैकी 7 जणांना काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिननं नोंदणी पत्र दिलं, पण बाकीच्यांना ते का मिळालं नाही याची विचारणा करायला गेल्यावर कोणतेही समाधानकारक उत्तर मिळालं नाही. यामागे आर्थिक घोटाळा असल्याचा संशय पालकांनी व्यक्त केलाय. या विरोधात कोर्टात दाद मागण्याची तयारीही त्यांनी केली आहे. ॲडव्होकेटना भेटलेलं आहे. त्यांनी म्हटले की ठीक आहे, तुम्हाला देतात का नाही ते हे करून घ्या, नाहीतर तुम्हाला खर्च करावा लागेल. 1-1.5 लाख रुपये खर्च येईल आणि तुम्ही ते याचिका दाखल करावी लागेल. पण त्यांचं म्हणणं असेल तर तुम्हाला खर्च करावा लागेल आणि कोर्टात जावं लागेल. पण माझी माहितीप्रमाणे ऑर्डर झालेले आहेत कोर्टाच्या. सर्व पेपर दिसतात समोर आणि कोर्टात जाणे आवश्यक वाटत नाही. यांनी फक्त अडवणूक केलेली आहे. काही विद्यार्थ्यांना दिलेलं आहे, काही विद्यार्थ्यांना दिलेलं नाही. याचा अर्थ कोर्टात जाणे अपेक्षित नाही असं मला वाटतंय. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये याकरिता मी त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की RTIच्या माध्यमातून आम्हाला असे काही माहिती प्राप्त झालेली आहे की त्यामध्ये आमच्या सोबतच्या 7 विद्यार्थ्यांना दिलेलं आहे परंतु आम्हाला थांबवण्यात आलं. तर आता या संदर्भात आम्ही बराचसा पत्रव्यवहार केलेला आहे आणि यापुढेही करू. परंतु त्यांनी एक विद्यार्थी म्हणून यांचं नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून या 8-10 दिवसामध्ये त्यांचं नोंदणी प्रमाणपत्र दिलं तर त्यांनाही बरं होईल. कारण एक वर्षाचा कालावधी जो आहे ते त्यांचं असंही नुकसान झालेलं आहे. अन्यथा आम्हाला उच्च न्यायालयात पुन्हा अर्ज करावा लागेल अवमान याचिकेसंदर्भात. याबाबत काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे प्रबंधक डॉक्टर दिलीप वांगे यांनी ऑन कॅमेरा बोलण्यास नकार दिलाय. मात्र या विद्यार्थ्यांना नोंदणी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया आम्ही थांबवलेली नाही, त्यासाठी 6-7 महिन्यांचा कालावधी लागतो असं त्यांनी स्पष्ट केलं. 6 वर्ष पणाला लावून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं 2 संस्थांच्या वादात होणारं हे नुकसान टाळण्यासाठी सरकार याकडे लक्ष देणार का, हाच खरा सवाल आहे. स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई.